निगम के अध्यक्ष पद का दुरुपयोग कर ब्रह्मपुरी तहसील के वैनगंगा नदी से गौण खनिजों के खनन एवं बिक्री के संबंध में 350 करोड़ रुपए से अधिक का भ्रष्टाचार हुआ है। ऐसी जानकारी आयोजित पत्र परिषद के दौरान एडवोकेट राजेश ठाकरे द्वारा दी गई है। संबंधित गौण खनिज खनन एवं विक्रय घोटाले की उच्च स्तरीय जांच कराई जाए, धन लेन देन, रेत स्टॉक यार्ड विनय लेन देन किए गए साक्ष्य की तिथि के अनुसार समस्त विसंगतियां अनियमित हैं। समस्त लघु खनिज रेत खनन एवं विक्रय लेन देन पूर्णतः संदिग्ध है। निविदा संदेहास्पद होने के साथ ही साथ अनुबंध की सुरक्षा भी संदिग्ध है। आज जी प्रेस क्लब मध्ये जे प्रेस कॉन्फरन्स होता है तो है खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल त्यांनी गौण खनिज वाळू प्रकरण ब्रह्मपुरी तालुका जिल्हा चंद्रपूर या ठिकाणची जी वाळू आहे ती महाराष्ट्र राज्याने त्यांना 2018-19 या कालखंडामध्ये शासकीय प्रकल्पाकरिता ती वाळू देण्यात यावी या आधारावर ते चार घाट अरेर नवरगाव बोरदा चिचगाव हरदा असे चारही घाट आरक्षित ठेवण्यात आले होते। परंतु या सगळ्या सरकारी परवानगीचा आशिष जयस्वाल यांनी गैरफायदा घेतला आणि सरळ वाळू नदीतून ट्रान्सपोर्ट करून पोकल्यांच्या माध्यमातून सरळ नागपूर चंद्रपूर जिकडे तिकडे गरज होती तिकडे विकण्यात आली। ही याचा आम्हाला पुरावा असा मिळाला की बा भिवापूर पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा पोलीस कारवाई झाली, त्याच्यामध्ये ट्रक कुठून आले, काय आहे, कोणता ट्रक नंबर होता, इवन नदीमधील जे फोटोग्राफ आहेत ते सुद्धा प्रेसमध्ये प्रिंट झालेले आहेत, नदीमधून उत्खनन करत असताना ते सुद्धा कारवाई झालेली आहे। सोबत यांनी दिलेले जे दस्तावेज आहेत त्याच्यामध्ये 3 महिन्या पहिले त्यांचे उत्खनन सुरू झालं 16 जून 2019 आणि बाकीचा जो काही व्यवहार आहे टेंडरपासून बाकीची प्रक्रिया जी पूर्ण संशयास्पद आहे 3 महिन्यानंतरची आहे, बँक गॅरंटीसुद्धा 3 महिन्यानंतरची आहे, म्हणजे टेंडर प्रक्रिया पूर्ण नियमात नाही, ते सुद्धा नियमाला धरून नाही, त्यामुळे त्याच्यावर सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कारवाई झाली पाहिजे। या प्रकरणामध्ये जवळपास 350 ते 400 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा अधिक एवढा मोठा शासकीय रेव्हेन्यू खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष आशिष जयस्वाल यांच्या माध्यमातून घोटाळा झाला आहे। त्यांनी या महाराष्ट्र राज्याचे जे प्रामाणिक नेते आहेत सन्माननीय फडणवीस साहेब, सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब ज्यांच्याकडे अवघा महाराष्ट्र अतिशय चांगल्या याच्याने पाहतो आहे आणि अशा मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी ज्यांना जी जबाबदारी दिली त्या जबाबदारीचा यांनी गैरवापर केलेला आहे, म्हणून मला असं म्हणायचं की त्यांनी त्यांची फसवणूक केलेली आहे। माझ्या या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून मला हेच सांगायचं होतं की अतिशय स्वच्छ अशा नेतृत्वामध्ये जर का तुम्ही काम करत आहात तर तुम्ही सुद्धा त्यांच्या प्रति प्रामाणिकता तुमची निष्ठा असायला पाहिजे होती, ते तुम्ही घालवलेली आहे, म्हणून मी त्या माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना म्हणेल या प्रेसच्या माध्यमातून की यावर खरोखर चौकशी निष्पक्ष चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई झाली पाहिजे। बताया जाता है कि ब्रांड एग्रीमेंट भी संदेहास्पद है, दस्तावेज भी संदेहास्पद है और इन सब की जांच होनी चाहिए। ऐसी मांग आयोजित पत्र परिषद के दौरान एडवोकेट राजेश ठाकरे द्वारा की गई। NBC न्यूज के लिए कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।